गुड मॉर्निंग स्टूडेंट, वेलकम टू आवर यूट्यूब चैनल तुळजाभवानी स्कूल लातूर। टुडे वी आर लर्न टू यूनिट 2.4 द लायन एंड द माउस। तर आज आपण लायन आणि उंदीर, सिंह आणि एका उंदराची गोष्ट पाहणार आहोत। सिंह आणि उंदीर ही गोष्ट आपल्या सर्वांना माहितीच आहे। तर बघा काय होतं या गोष्टीमध्ये। वन्स अ लायन वॉज स्लीपिंग अंडर अ ट्री। एकदा सिंह काय केला होता, एका मोठ्या झाडाखाली झोपला होता। अ माऊस सॉ हिम, आणि एक उंदीर, एका उंदराने त्याला पाहिलं होतं। ही रन अप द लायन टेल अँड क्लिम्ड ऑन हिज बॅक। तो काय केला उंदीर, पळत पळत गेला आणि त्या सिंहाच्या शेपटावरून त्याच्या पाठीवरून घसरून वर चढला। ही जंप्ड ऑल ओव्हर हिज बॉडी, आणि तो उंदीर काय करू लागला, वर गेल्यानंतर झोपलेल्या सिंहाच्या अंगावर खिळू लागला, उड्या मारू लागला त्याच्या संपूर्ण बॉडीवर। ओव्हर बॉडी, ही जंप्ड ऑल ओव्हर बॉडी, म्हणजे त्या सिंहाच्या पूर्ण शरीरावर तो उंदीर इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारू लागला। त्यानंतर ही स्टार्टेड स्लाइडिंग डाऊन द लायन फेस अगेन अँड अगेन, आणि मग तो काय करू लागला, त्या सिंहाच्या तोंडावरून घसरगुंडी पण खेळू लागला। सिंह गाढ झोपेत होता, आणि मग LION लायन म्हणजे सिंह, आणि माऊस म्हणजे उंदीर। तर बघा, झोपलेल्या सिंहाच्या अंगावर खिळू लागला, घसरगुंडी खिळू लागला, उड्या मारू लागला, आणि मग सिंह गाढ झोपेमध्ये होता। आणि ज्या वेळेस द लायन गॉट अप, ज्या वेळेस सिंहाला जाग आली, त्यावेळेस ही गॉट व्हेरी अँग्री, तो खूप रागावर, तो रागात आला। ही कॉच द लिटल माऊस इन हिज पाव, आणि तो काय केला, त्याच्या पंजामध्ये त्या उंदराला पकडला। ही सेड अँग्रीली यू नॉटी माऊस, आणि मग तो रागा त्या उंदराला म्हणू लागला, हे खोडखर उंदरा, यू नॉटी माऊस, हाऊ डेअर यू डिस्टर्ब मी, आणि तू मला डिस्टर्ब का केलास, तुझी हिंमत कशी झाली, नाउ सी हॅव आय पनिश यू, आय विल इट यू, आणि आता मी तुला शिक्षा देणार, मी तुला खाणार, असं तो सिंह उंदराला म्हणल्यास उंदीर काय झाला, आता घाबरला, कारण उंदराला लक्षात आलं आता सिंह मला खाऊन टाकणार, एका घासात खाऊन टाकणार असं म्हणत, कारण सिंह रागवलेला होता। द माऊस वॉज अफ्रेड, ही स्टार्टेड ट्रिमिंग, आणि तो घाबरून दयावया करू लागला। ही प्लेडेड ओ लायन द किंग ऑफ जंगल आय एम रिअली सॉरी, तो प्रार्थना करू लागला, विनंती करू लागला सिंहाला, कोण उंदीर, ओ लायन द किंग ऑफ जंगल, आणि आय एम रिअली सॉरी, तुम्ही जंगलाचे राजा आहात, तुम्ही मला माफ करा, असं तो सिंहाला म्हणू लागला। प्लीज फॉरगिव मी, प्लीज लेट मी गो, आय विल हेल्प यू समडे, आणि कृपया करून मला सोडा, तुम्ही राजा आहात, जंगलाचे राजा आहात, कृपया करून मला सोडा, आणि निश्चितच मी कोणातरी एका दिवशी तुमच्या मदतीला धावून येईल, असं तो म्हणतो। आणि म्हणल्यानंतर आता उंदीर सिंहाची काय मदत करणार, यावर सिंह काय करू लागला, हसू लागला। द लायन लाफ्ड अँड सेड, तो हसत हसत सिंह उंदराला हसत हसत म्हणाला, ओ रिअली यू लिटल माऊस, हाऊ कॅन यू हेल्प मी, तो म्हणतो, ओ रिअली खरंच तू माझी मदत करणार, तू माझी मदत करणार, असं सिंह उंदराला म्हणतो। दॅट्स सो फनी, खूप छान, म्हणजे एक आश्चर्यासारखं असलं, चेष्टेचा विषय, एनिवेन एनिवे गो,
get away from here. आणि मग तो म्हणतो तू काय माझी मदत करणार, चल जा असं म्हणतो आणि त्याला सोडून टाकतो. देन ही सेट द माउस फ्री आणि तो काय बघतो त्या उंदराला सोडून टाकतो. आणि मग उंदीर अगोदर घाबरलेला होता, तो शिंहाच्या तावडीतून सुटला, या सुटलेचा तो श्वास जो उंदीर सिंहाच्या ताव्यातून सुटला तो त्याला आपलं प्राण वाचलं म्हणून तो खुश होऊन तो भनाट तिथून पळून गेला. आणि थँक्यू फ्रेंड, थँक्यू सो मच, सेड द माउस अँड रन अवे क्विकली. तो म्हणतो थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच म्हणजे धन्यवाद, धन्यवाद मित्रा, माझं जीवन वाच म्हणजे न खाता मला सोडून दिल्याबद्दल, मला न मारल्याबद्दल, माझं जे काही प्राण वाचलं किंवा जीवनदान जे मला मिळालं तर त्याबद्दल धन्यवाद म्हणतो. आणि तिथून रन फास्ट क्विकली तो काय बोलतो एकदम जोरात पळत सुटतो. आणि मग अ फ्यू डेज लेटर द लॉयन वॉज कॅच इन अ हंटर नेट. आणि मग काही दिवसानंतर त्या सिंहाला एका हंटरनं शिकाऱ्याने काय करते पकडते, म्हणजे लॉयन वॉज कॅच इन हंटर नेट म्हणजे त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सिंह अडकतो सापडतो. आणि ही वॉज रोरिंग लाउडली म्हणजे तो जोर जोरात त्याचा गर्जना करत असतो, सिंह गर्जना करत असतो त्या जाळ्यामध्ये अडकल्यानंतर. आणि मग सिंहाची गर्जना ह्या उंदराला ऐकते. आणि मग त्यावेळेस द माउस हर्ड इट अँड रन टू द लॉयन. तो माउस काय बोलतो ती गर्जना ऐकून तो पळत लॉयन कडे जातो, म्हणजे ज्या ठिकाणी सिंह अडकलाय किंवा ज्या दिशेने आवाज येतोय त्या दिशेकडे तो उंदीर धावत सुटतो. आणि ही सॉ द लॉयन वॉच इन द लेट. आणि मग तो उंदीर काय पाहतो, ही सॉ द लॉयन वॉच इन द नेट, लॉयन त्या जाळ्यामध्ये अडकलेला पाहतो. हा उंदीर त्या सिंहाला जाळ्यामध्ये अडकलेला पाहतो. आणि ही कॉल्ड हिज फ्रेंड्स. त्यावेळेस तो उंदीर काय करतो मग तिथे तो त्याच्या मित्रांना बोलवतो. उंदीर ही कॉल्ड हिज फ्रेंड म्हणजे उंदीर त्याचे जे काही मित्र आहेत ते सर्व बाकीच्या इतर उंदरांना, इतर त्याच्या मित्रांना बोलून आणतो. आणि ऑल द माईस केम टुगेदर अँड इन द बिग नेट अँड देअर शार्प टीथ. आणि सगळे उंदर एकदा येऊन एकत्र येतात आणि त्यांच्या ज्या तीक्ष्ण तीक्ष्ण जे काही दात आहेत शार्प टीथ, जे काही तीक्ष्ण उंदराचे दात खूप तीक्ष्ण असतात, आणि त्यांनी लगेच कुरतडायला चालू केली. सगळेजण तिथे होऊन त्यांनी त्या मोठ्या जाळ्याला, जे काही सिंहाला अडकवलेलं जे काही जाळं होतं किंवा सिंहाच्या जाळ्यामध्ये अडकलेला होता शिकाऱ्याच्या, त्या जाळ्याला कुरतडायला चालू करतात. सर्व उंदर एकत्र येऊन कुरतडायला चालू करतात. आणि थोड्याच वेळात दे सेट द लॉयन फ्री. त्यांनी काय करतात सर्वजण मिळून त्या जाळ्याला कुरतडल्यानंतर जाळं सगळं तुटतंय आणि तिथून सिंह टाकतो म्हणजे त्या जाळ्याच्या बाहेर पडतो. दे सेट द लॉयन फ्री म्हणजे काही वेळानंतर लगेच त्यांनी त्या सिंहाला मोकळं करतात, तिथून फ्री करतात, त्या अडकलेल्या जाळ्यातून मोकळं करतात, फ्री करतात. आणि द लॉयन सेड. त्यावेळेस मग त्या सिंह म्हणतो थँक्यू डिअर लिटल माऊस. तो सिंह त्या उंदराला म्हणतो थँक्यू डिअर लिटल माऊस म्हणजे हे छोट्याशा उंदरा धन्यवाद असं म्हणत असतो. यू सेव द माय लाईफ. आणि तू माझं जीवन वाचवलास, तू माझं जीवन वाचवल्याबद्दल तुझे धन्यवाद असं तो म्हणतो. ज्या वेळेस उंदीर त्याच्या तावडीत सापडलेला होता त्यावेळेस उंदराने शब्द दिलेला होता आणि तो शब्द पाळला. त्यावेळेस सिंहाच्या डोक्यात कल्पना आली नाही की उंदीर माझ्या मदतीला येऊ शकतो. पण ज्यावेळेस सिंह जाळ्यात अडकला होता त्यावेळेस उंदरानेच त्या सिंहाची सुटका केली. त्याने त्याच्या दाताने ते जे काही जाळं होतं अडकलेलं ते जाळं कुरतडून सिंहाला तिथून फ्री केलं आणि तिथून त्याचे प्राण वाचवले. त्याबद्दल तो त्याचे धन्यवाद मानतो.
लक्षात आलं म्हणजे अशा प्रकारे उंदीर आणि सिंहाची कथा त्यांची मैत्री मग कशी घडली जमली हे आपल्याला या पाठात सांगितलं आहे. म्हणजे या ठिकाणी जे काही माऊस लॉयन किंवा हंटर सॉरी थँक यू अवे हे जे काही छोटे छोटे लिटल शब्द दिलेले ते शब्द तुम्हाला पाठांतर करायचे आहे. लक्षात आलं आणि शक्य होईल थोडं प्रत्येक जणाने हा धडा यातील जे काही अवघड शब्द आहेत ते पाठ करून घ्यायचे. मोठे मोठे शब्द जे काही अवघड असलेले शब्द पाठ करायचे. आणि इथे पेज नंबर 21 वर या द लॉयन अँड द माऊस यामध्ये पेज नंबर 21 त्यावर दिलेले जे काही वर्ड्स आहेत त्याची रीडिंग करून घ्यायची. लक्षात आलं तर अशा प्रकारे आज आपण इथे द लॉयन अँड द माऊस यांची कथा किंवा त्यांची मैत्री कशी जमली हा घटक अभ्यासलेला आहे. या पुढील व्हिडिओ आपण पुढील दशेत तोपर्यंत